अहमदनगरमधील भिंगार येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून 8 बोरवेल कामाचा शुभारंभ संपन्न झालाय. अहमदनगरमधील भिंगार येथे पाण्याची समस्या गंभीर बनली होती. महिला भगिनींना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती, परंतु आता या बोरवेलच्या माध्यमातून महिलांना पाण्यासाठी भटकंतीत करावी लागणार नाहीये. तसेच भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड हे अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून तेही काम लवकरात लवकर पूर्ण होईल. येत्या काळात भिंगार शहराला मोठा निधी देऊन विकास कामाच्या माध्यमातून भिंगारला महानगराचं रूप देऊ असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून भिंगार येथे कुंभार गल्ली, धनगर गल्ली, सरपंच गल्ली, मुळे गल्ली, ब्राह्मण गल्ली, नेहरू चौक, पंचशील नगर, शाहू महाराज कॉलनी आदी ठिकाणी 8 बोरवेल कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, राष्ट्रवादीचे भिंगार शहर अध्यक्ष संजय सपकाळ, व्हॉइस प्रेसिडेंट वसंत राठोड, माजी व्हॉइस प्रेसिडेंट छावणी परिषद संभाजी भिंगार दिवे, माजी व्हॉइस प्रेसिडेंट छावणी परिषद मुसद्दीक सय्यद, अमित खमकर, शिवाजीराव भांड, अशोक गुगळे, अर्जुन भांड, गावडे काका, डॉक्टर पादीर, सुदाम मोरे, संतराम गावडे, वसंत बेरड, नारायण देवतर्से, श्यामराव वागसकर, संतोष बोबडे, उद्धव शिंदे, राजेंद्र जाधव, आनंद क्षीरसागर, रत्नदीप गारुडकर, मिलिंद लालबोंद्रे, अनिल दळवी, प्रवीण जोशी, सचिन वाघ, मतीन शेख, दीपक लिपाने, अजिंक्य भिंगार दिवे, कमलेश राऊत, विशाल बेलपवार, सागर चवणके, संकेत झोडगे, मीनाताई मोरे, कविता बेरड, अलका भंडारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये अजूनही ब्रिटिशकालीन नियम सुरू आहेत, त्यामुळे विकास काम करताना मोठी अडचण निर्माण होते. मात्र अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड हे अहमदनगर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकास काम जलद गतीने होईल असं ते म्हणाले. तर शिवम भंडारी म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्यामुळेच भिंगारच्या महिलांना पाण्यासाठी भटकावं लागणार नाहीये. पाण्याचा प्रश्न हा आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावलाय. भिंगारचा प्रश्न साहेब तुम्हाला माहितीच आहे, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. पाणी जेवढं येतं तेवढं सगळं वापरण्यामध्ये संपून जातं. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आलं नाही तर लगेच सगळ्यांना दुसऱ्या दिवशी गाडी बोलवा लागते, पाण्याची गाडी विकत घ्यावं लागते. म्हणजे एवढा असा प्रश्न होता. आमच्या इथल्या काही महिला भगिनी असतील, बांधव असतील, त्यांनी सातत्याने पाठपुरावा विनंती केली की बाबा आमच्या इथं बोरचा प्रश्न मार्गी लावणे खूप गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने साहेबांकडे आम्ही विनंती केली. साहेबांनी लगेच त्याला मान्यता देऊन आपल्या समोर आता 8 बोरचा आज लोकार्पण आपण शुभारंभ करतो आहोत. साहेबांना खूप खूप धन्यवाद. सर्व नागरिकांच्या वतीने, भिंगार शहराच्या वतीने आणि संपूर्ण वार्डमधील जवळजवळ 8 जिल्ह्यांमध्ये आपण बोरवेलचं काम सुरू करतोय. खूप खूप धन्यवाद. 12 बोरवेल आणि आता जी आपण कामाची यादी वाचते या सर्व मंजुरीवर काही कामाचं उद्घाटन आज सोहळा या कार्यक्रमासाठी जो आमदार साहेब उपस्थित आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे मी कोणाचे नाव घेतले, मात्र आमदार साहेब कोणाचे नाव घेतील. पण खऱ्या अर्थाने जर कार्यक्रमाला आल्यानंतर भिंगार शहरात संधी याची नोंद भेटली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष येण्यातून मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर हे सर्व पाहत असताय भिंगारची तशी थोडी मला माहिती कमी आहे, पण तुमच्या सगळ्याच्या भावना लक्षात घेता आताच्या ताई मी मनोभावात व्यक्त केलं की आम्ही आमचा स्वयंपाक सोडून इथं बसलेले आहे. तर स्वयंपाक ही विशेष गोष्ट नाही,
तुमच्या मालिकाच म्हणून तुम्ही बसले. त्याच्यामुळं किती गंभीर प्रश्न पाण्याचे किंवा इतर समस्येचा आहे हे इथं आपल्या सर्वांचे लक्ष देत आहे. आणि जेव्हा संग्राम भायन सोबत मी आम्ही गाडीत प्रवास करून इथं येत होतो तेव्हाच या सर्व टीमचा आमदार साहेब कौतुक करत होते की हे भिंगार शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व आपल्या संग्राम भायला मानणारे जे सर्व लोक आहेत किंवा इथले जे नागरिक आहेत अतिशय चांगले लोक आहेत. इतके चांगले लोक आहेत की यांची कुठलीही समस्या जसं अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे भिंगार घ्यायचं चाललं तर त्यावेळेस चर्चा चालू त्यात असून की आम्ही त्या कार्यक्षेत्रात नगरसेवक असल्या कारणाने आमचे विचार होते तर आम्ही आमदार साहेबांना विचारलं की साहेब आता हे महानगरपालिकांमध्ये भिंगार आलं भिंगार आल्यानंतर त्याचं लोड वाढेल किंवा का वाढेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं भिंगार असो किंवा नगर असो तुम्ही लोड घ्यायचा नाही सगळं लोड माझ्याकडे. त्याच्यामुळे निधीच्या बाबतीत काय आणि त्यांनी जसं आपण पाहतो की महाराष्ट्रात सगळ्यात आधीचा निधी येणार काळात आपल्याला दिसणार आहे. जसं यादी वाचली तर मी फक्त फार वेळ आपलं घेत नाही जाता जाता एवढं सांगतो की संग्राम भायचं भिंगरवर विशेष प्रेम आहेच पण तुमचं सुद्धा विशेष प्रेम आहे त्याच्यामुळे मी नगरकर म्हणून तुमचे आभार मानत सांगतो. धन्यवाद. ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम नियोजित केलं शोभजी सीताजी त्याचप्रमाणे दीपकजी उपस्थित झाला डिकेजी प्रमुखजी जाधव अतिथजी ठाकरे दीपकजी लिपाणी त्याचप्रमाणे राऊतजी सर्व मान्यवर मंडळीकरता फार वेळ नामध्ये खरं गेला नाही. आम्ही दादा खामकर सर्व पत्रकार बांधव सर्वांचे बालमित्र फोन केला ते म्हटलं थोडा वेळ आहे म्हटलं आम्ही आता दुसरे कार्यक्रम करून घेऊ राठोड सेल आणि हा कार्यक्रम करायला गेलो आणि एक कार्यक्रम बोलत गेलं सप्ता सर एक 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 मुख्य माणूस जे अडकत होतो सारखा सारखा एक जागे दुसरा कोबडे पाटील आता आमची सकाळी सुरू झाली 8 साडेला का सुरुवात झाली ती कधी संपली आम्ही सांगू शकत नाही. मला आता पुढच्या कार्यक्रमात फोन होता त्याने अजून भ्रष्टाचाच आवाज येतो तुम्ही आमच्या पण कधी पोहोचणार म्हटलं की आता संपलं की आलोच तुमच्याकडे. त्यामुळे हे सारखं रोज दैनंदिन हे जीवनामध्ये सारखं चालू असतं. नगरमध्ये असलं की सातत्याने चालू असतं. शिवम रोड आता मला भेटला तर आले नाही पुढे शिवम गेला ना हे सरकारने सकाळपासून सुरू असतं. एकदा सुरुवात झाली की सकाळपासून संध्याकाळपासून सुरू असतं पण तरी देखील हे सगळं लोकांमध्ये आपण गेलो तेजी साहेब तर आपल्या लोकांचे प्रश्न समजतात ते निमित्त असतं वेगवेगळ्या कार्यक्रमाचे निमित्त फिरत राहिलो आपण सुख दुःखाचे प्रश्न काही कार्यक्रम असला तर आता जाता येता सातत्याने ते प्रश्न भेटतोच असतात आणि फिरलं तर ते प्रश्न लक्ष द्यायला निमित्त असतं काही ना काही. आणि म्हणून या निमित्तानं संपदाना आम्ही आता गाडीत आपण सर बिजाचे सर आम्ही सगळे एकत्र होतो याचा आमचं जिल्ह्यामध्ये बोलणं झालं की भिंगारच्या बाबतीमध्ये म्हटलं की भिंगारचं आपलं महानगरपालिका हद्दीमध्ये घ्यायचं कॅन्टोनमेंट बरखास्त करायचं बैठकीचं पुढं काय काय झालं म्हटलं तर पुढं काय झालं माहिती नाही पण काही ना काही पुढं भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये होईल आणि निश्चित जर झालं तर आपल्या तिथून संबंधित आता हे जे काही ब्रिटिशकालीन नियम आहेत याच्यामध्ये काही ना काही निश्चित चांगल्या प्रकारे बदल होतील आणि बदल झाले की त्यातनं काही ना काही कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात होते. परम दिवशीच आम्ही आमचे बेरड जे शिक्षक होते मी त्या शाळेमध्ये होतो अहमदनगर पब्लिक स्कूलला तिथं आम्हाला शिकवायला होते आणि शिकवायला असेल कारण आमचे काही 4 मित्र कोण आला की अशी अशी घटना घडली मला तोपर्यंत माहिती नव्हतं आणि विशाल अण्णा बेलकोवरने मला सांगितलं की अशा अशी भिंगारला अशी अशी घटना घडलेली आहे पण ज्यावेळेला आमच्या मित्रमंडळीचा फोन आला की सरांचा असा असा अपघात झाला आहे सरांचं दुर्दैवी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे आम्ही जेव्हा तिथं आलो डॉक्टर साहेब आम्हाला भेटले भेटल्यानंतर वागसकर साहेब तिथे होते आम्ही सगळेजण तिथून त्या लोकांना घेऊन कलेक्टर साहेबांना आम्ही फोन केला की साहेब आम्हाला भेटायचं अशी घटना घडलेली त्यांचं महसूल विभागाचं सगळ्या क्रीडा स्पर्धा होत्या जिल्ह्याच्या तिथं त्यांना आम्ही बाजूला सर याच्यामध्ये वाड्यापार्कमध्ये बाजूला आम्ही भेटलो त्यांनी वेळ दिला ते हायवेचे नॅशनल हायवेचे अधिकारी तिथे बोलून घेतले आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 8 दिवसामध्ये ते खड्डेपुलाचं काम मुरुमानी नाही तर डांबराने सुरू झालं पाहिजे याच्या सूचना त्यांनी दाखवतो या संबंधित नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना देखील दिल्या आणि मी त्यांचा सकाळपासून 2-3 वेळा त्यांचा फॉलोअप देखील घ्यायला आणि त्यांना सांगितलं की ते झालं पाहिजे ते म्हणजे आम्ही तुम्हाला आश्वासन जे दिलेलं आहे त्याच्या अगोदर आम्ही ते काम सुरू करणार आहोत म्हणलं त्यांना सांगितलं की कुठल्याही आम्हाला उपोषण आंदोलन करायची वेळ येऊ नका कारण या सातत्याने वेगवेगळ्या घटना घडतात आणि ते झालं की कालच आम्ही
सर असतील, संपदार असतील, मुसाबाई, आम्ही काल सकाळी आम्ही त्या आपू अति चौकसुद्धून असा जातो निवास कॉलेजकडे, त्याला अशी खूप सारखी परिस्थिती झालेली होती. तर त्याचं देखील आम्ही काल तिथं पॅचिंगचं काम सुरू केलं, त्याची देखील आम्ही पाहणी काल सकाळी केली. म्हणजे सातत्याने मार्केट छोट्या प्रश्नांवरती जरी त्याला एखादा रस्ता करायचा म्हटलं मोठा निधी लागतो, जर उपलब्ध झाला नाही तर काय त्याच्यामध्ये दुरुस्ती कशी करता येईल वागसकर साहेब, हा देखील आमचा दिवसभर फिरताना प्रयत्न असतो. आम्ही त्याच्या माध्यमातून आज देखील आपल्या भिंगारमध्ये की तुम्ही सांगितलं 8 बोर 12 बोर काय आता 10-15 बोर असतील तिथं तुम्ही गड होणार नाही, तर हे काय आता झालं म्हणजे थांबणार नाही. काम आपल्याला करत राहायचं, लोकांचे प्रश्न सोडत राहायचे, बाकी जवळपास 3-4 कोटी रुपयाच्या कामाचा प्रस्ताव देत 2.5 कोटी रुपयाचे तुमच्यापर्यंत आलेले जातात, ते देखील होणार आहे. तर ते झाल्यामध्ये संपलं अशातला भाग नाही, अजून अनेक प्रश्न हे आपल्या सोडवून करायचे. आणि महानगरपालिका आतापर्यंत आपण जर आलो तर याला चांगल्या प्रकारे पाठपुरावा आपल्याला करता येईल, आणि ज्यावेळेला याची घोषणा होईल महानगरपालिकेमध्ये हातीत व्हायची तर त्यावेळी काय आपण प्रयत्न करू की सरकारकडनं राज्य सरकारच्या तिजोरीतनं इथं एक मोठं पॅकेज ह्या भिंगार उपनगराला हे आलं पाहिजे असं देखील आमचा प्रयत्न आतावेळेला असणार. खरं तर आमचा प्रयत्न होता मागच्या काही काळामध्ये की पाणी द्यायचं, पण संभाजी दादा तुम्हाला सांगतो इतिहास सांगतो थोडक्यातच सांगतो, फार वेळ घेणार नाही, तर फार बोलायचं म्हटलं तर आपल्याला उशीर होईल, कारण की तुम्हाला अजून महिला बघण्या स्वयंपाक करायचा आहे, त्या मोरे नाही आता चपाती तापायचा ऍक्सिडेंट केली मग मोरे नाही बघण्यात सांगतो तुम्हाला काय झालं. जसं शहर झालं याला पहिले शहराला पाणी यायचं आपल्या पिंपळवा माळवी चालवा होता ते अजूनही, पण आता तिथं पाणी पुरवठा काही पाणी साठा होत नाही कारण तिथे गाळ फार झाला. नंतर डॉक्टर निसळ आमदार होते, त्यांनी मुवाड्यामधून पाणी वेगळ्या मंजूर करून घेतली, ते निसळ आमदार होते डॉक्टर निसळ, ते नगर आपल्या भागाला आमदार होते. मग त्या 72 काळामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांनी पाणी योजना आणली 1972 आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 72 ते 22 पर्यंत आपण जर बघितलं किती वर्ष झाले 50 वर्ष झाले, 50 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो वागसकर साहेब कुठलीही पाणी योजना नगरला आली नाही. आता 72 पाणी योजनेवरती आपण पाणी पितो आजपर्यंत नगर शहर, म्हणजे ह्या 50 वर्षात कुठल्याच व्यक्तीने विचार केला, पण आमच्यासारख्या कार्यकर्ते जेव्हा तुमच्यासारखे लोक आमदार म्हणून करतात, आम्ही रोज लोक माझे पाणी पाणी पाणी, आम्ही अधिकाऱ्यांची बैठकं घ्यायचो, अधिकारी माझे साहेब अहो पाणी येणार तेवढंच आहे, ती फक्त शेपूट वाढत चाललंय पुढं 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 पुढं, हे कनेक्शन ती दोन किंवा पाईप पुढं टाकायचा, पण येणारे पाणी जी आवक जर वाढली नाही, आज 72 लोकसंख्या आणि 2022 लोकसंख्या याच्यामध्ये 100 पटीने वाढ झाली आहे, पूर्वी 1 लाख असं तर आज 10 लाख झाली, म्हणजे इतकी वाढलेली लोकसंख्या आहे याचा कोणी विचारच कधी केला नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जेव्हा केंद्र सरकारच्या योजना जाहीर झाल्या अमृत पाणी योजना याच्यातनं आम्ही जवळपास तुम्हाला सांगतो 1,25,000 रुपये जशी मोड्यांवरनं पाणी मिळत आहे त्याला मिळतवरनं वसून टिकलेलं येतं, तशी अजून एक योजना 1,25,000 रुपयाची मंजूर करून आली आणि त्याचं काम देखील तुम्हाला सांगतो पूर्ण झालं. त्याचं आता येणारे पाण्याची आवक वाढणार आहे म्हणून हे वाढवणं गरजेचं होतं. म्हणजे आजपर्यंत 50 वर्ष कोणी विचार केला तुझा, माझ्या अगोदर बरेच लोक होऊन गेले पण कुणीच विचार नाही केला की 72 कुठेतरी की लोकसंख्या वाढणार आहे, लोकसंख्या वाढीचा विचार आपण केला पाहिजे. आणि मुवाड्यांवर एवढं मोठं आहे त्यातनं आपण फक्त वर्षभरात काहीतरी 2-3 TMC पाणी उचलतो, त्याच्यामुळे तिथं काय अजून किती अजून एक योजना आली तरी कमी पडणार, म्हणजे पाण्याची अडचण नाही, पाण्याचं शॉर्टेज नाही, तुटवडा नाही. त्यामुळे हे सगळे नियोजन आणि पुढच्या भविष्यातल्या 25 वर्ष नियोजन असं चालू आहे, त्यामुळे आपल्याला देखील भिंगार एकदा आलो की संपत आले आपल्याला जिथं आता पाण्याची आवक वाढली तिथून आपल्याला भिंगारला एक स्वतंत्र राहील वसंत टेकडीवर नाही जाणता येईल, हे सगळे योजना आपण करून द्यावे लागेल. त्यामुळे हे सगळे योजना आपल्या पुढच्या काळात देखील करायचे, ह्याच्यामध्ये आता इकडं नागरदेवळ असेल, गोरनगर असेल, याचा देखील संपत्ता कचरा आपल्याकडे पडायचा, लोकांना वाटत ते नगरच कचरा आहे, आम्ही सांगायचं होते आमची अर्ध नाही ती जरा तिकडचे अर्ध आहे राहुरी मतदारसंघ, पण त्यांच्याही माग लागलो कडले साहेबांच्या त्यांना म्हणतो काहीतरी नियोजन करा ते औरंगाबाद रोड आहे तुमचा कचरा पडतो, मग त्यांनी देखील आता 1500 त्यांच्याकडचे नगरचं कलेक्शन सुरू झालंय कचऱ्याचा रोजच्या रोज घंटा काढायला, तसे आता या नागरदेवळा आणि गुरुनगर हद्दीवर सगळ्यात इथं गाड्या देखील सुरू झाल्या आहेत, आमचे कचरा काढायचं बंद झालेलं आहे, म्हणजे आपल्या बाजूला देखील लक्ष आहे इथं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आम्ही या सगळ्या बारीक प्रश्नावरती आपण लक्ष देऊन काम करतोय आणि आता काही दिवसामध्ये आपल्याला आता प्रयत्न करायचा आणि पंचशील कमानीपासून जो आता रस्ता आहे आपला साहेबा मंदिरापर्यंत त्याचं देखील तुम्हाला सांगतात आम्ही काम हातात घेतलेलं आहे, त्याला कुठून ना कुठून आपण निधी उपलब्ध करू, त्याची खालची पाण्याची लाईन असेल त्याची साहेब पाण्याची खालची लाईन काढून घेऊ, ड्रेक होती काय लिकेज येते ती जर खराब असेल त्याला खोदून घेऊ, खराब जर असेल तर एकदा तुम्हाला सांगतात ती बदलून टाकू आणि
चांगला रस्ता दामरेकरला रस्ता चांगला रस्ता आपण तो करू की जेणेकरून आपल्याला अरे की भिंगारला आता काय होतं संपर्कदेवाची मिळतो विलंब करतो दुपारी प्रत्येक घरी नव्हते त्यावेळेस त्यांना म्हणलं मी एक रस्त्याची मागणीच कधी करत नाही ज्याने आता तुम्हाला दिसतं तेव्हा आम्ही काय मागणी हे सगळं असं राठोड महानगरपालिका आल्यानंतर चांगलं महानगराचं एक रूप देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे सर्व मिळून करूया आणि चांगल्या प्रकारे या सर्व प्रश्नांना एक चांगल्या दिशा देऊन एक सोडवू करण्याचं काम आपण करणार आहोत. त्यामुळे आज अधिकचा वेळ मी घेणार नाही. एक बोर्डचं जरी असलं भूमिपूजन तर बाकीचे विषय थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडलेले आहे. ती सगळी मंडळी प्रयत्नशील असतील सातत्याने तुम्ही जरी कुणी बोललेलं आहे तरी आपल्याला भिंगारच्या बाबतीमध्ये प्रश्न हे आमच्याकडून कसे सोडवले जातील याचा एकदा नाही 10 वेळा हे प्रयत्न करतात पाठपुरावा करतात आणि त्याच्यातनं या कामाला सगळं खरं तर एक चांगली सकारात्मकता मिळती आणि त्यातनं आज प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात देखील आपण अशा रीतीने सगळेजण प्रयत्न करत राहू हे प्रश्न सोडत जाऊ एवढंच आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलतो आणि तुमच्या सगळ्या मंडळींना पाठपुरावा करण्याकडे शुभेच्छा देतो की पाठपुरावा आता बंद करू नका आता पाठपुरावा तुम्ही करत राहा. प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे 24 अहमदनगर.